आयसीआयसीआय बँक घोटाळा उघडकीस आला आणि त्यानंतर बँक खातेदारकांचा आक्रोश उफाळून आला. विविध प्रकारे सरकारवर आपली नाराजी ते व्यक्त करतायत. यातच आज सकाळी काही खातेदारांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या समोर आपले गाऱ्हाणे मांडले आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दादर येथील कृष्णकुंज या निवासस्थानी त्या खातेदारांनी त्यांची भेट घेतली. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर देखील उपस्थित होते. राज ठाकरे यांची पत्नी शर्मिला ठाकरे यांनी या भेटीनंतर माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागोजागी होणाऱ्या प्रचार सभांमध्ये सर्व पक्ष आपली भूमिका मांडतायत. विरोधक सरकारला वेगवेगळ्या विषयांवरून कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे. यातच राज ठाकरे यांच्या जाहीर सभांमधून पीएमसी बँक घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी एमकेएनचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. ताज्या अपडेट्स आणि घडामोडींसाठी पाहत रहा फक्त एमकेएन, प्रतिबिंब वास्तवतेचं.